नमस्कार, सुप्रभात आणि या शुभ मंगल सकाळ सकाळी मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आपला आवडता आणि रोजचा नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांना अगदी सादर नमस्कार करते. आणि मंडळी, आजच्या दिवसाचं विशेष सर्वप्रथम तुम्हाला सांगावंसं वाटतं मला ते की हे की आज आहे आपल्या लाडक्या बाबूजींचा जन्मदिवस, म्हणजेच सुधीर फडके, गायक आणि संगीतकार. गेल्या वर्षी आपण त्यांचा जन्मशताब्दी वर्ष हे साजरा करत होतो आणि त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण त्यांचं पुण्यस्मरण इकडे करत आहोत. त्यानंतर वसंत बापट हे महान कलावंत, लेखक आणि संवादक असे प्रसिद्ध कवी, त्यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे, जयंती आहे, त्यांचं सुद्धा इकडे स्मरण आपण कार्यक्रमात करत आहोत. आता एक अजून गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. 1997 साली आणि 2007 साली दोन घटना आजच्याच दिवशी घडल्या. त्या अशा की भारताचे राष्ट्रपती निवडले गेले. पहिले के आर नारायणन, ते 1997 साली निर्वाचित झाले आणि राष्ट्रपती पदावर आसीन झाले. आणि त्याचबरोबर 2007 साली आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणजे प्रतिभाताई पाटील या सुद्धा निवडल्या गेल्या आणि त्या राष्ट्रपती झाल्या आजच्याच दिवशी. तर या सगळ्यांचे आज आपण इकडे कार्यक्रमात स्मरण केले आणि प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा परत एकदा शुभेच्छा देऊ. आणि आता कार्यक्रमाची सुरुवात, म्हणजे सुरुवात आजच्या कार्यक्रमात काय विशेष आहे त्याबद्दल सांगण्यापूर्वी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि सामाजिक प्राणी असल्या कारणाने आपल्या आसपास काय घडतंय किंवा आपल्या आसपासची जी लोकं आहेत, परिसरात ज्या वस्तू आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्या घडणाऱ्या घटनांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आणि जर तो पडला नाही तरच नवल, है ना. आणि त्याचबरोबर तो प्रभाव कधी पडतो, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव किंवा वस्तूचा प्रभाव किंवा जागेचा प्रभाव आपल्यावर पडतो जेव्हा आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो. मंडळी, असं म्हणतात ना की सिनेमे समाजाचा एक, म्हणता येईल की, आरसा आहेत. म्हणजे समाजात जे घडतंय तेच सिनेमात दाखवतात आणि सिनेमात जे दाखवतात ते कुठेतरी समाजात घडत असतं. पण सिनेमांवर सुद्धा आपलं खूप प्रेम असतं. म्हणजे त्या सिनेमांमध्ये दाखवणाऱ्या गोष्टी, ते भांडण असू दे, प्रेम असू दे, आपल्याला खूप आवडतं आणि ते आपलंसं वाटतं. सिनेमामध्ये सुद्धा प्रकार आपल्याला बघायला मिळतात. देशभक्तीपर सिनेमे झालेले आहेत किंवा आपल्याला म्हणता येईल रोमॅन्टिक फिल्म्स आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला खेळ या विषयासंबंधित सुद्धा बरेच सिनेमे बॉलिवूडमध्ये बघायला मिळतात. ते अगदी चक दे इंडिया असो, भाग मिल्खा भाग असो, दंगल असो, हुतुतू असो किंवा मॅरी कॉम, असे विविध चित्रपट आपल्याला बघायला मिळतात. पण त्या चित्रपटांमध्ये एखाद्या खेळाडूचं आयुष्य किंवा रोजचं जीवन कसं असतं ते जरी दाखवत असले आणि जरी खरं खरं दाखवत असले तरी त्यामागे कुठेतरी थोडासा ग्लॅमरचा टच त्यांना द्यावा लागतो. म्हणजेच चित्रपटात ग्लॅमर असतं पण खऱ्या आयुष्यात सुद्धा एखाद्या खेळाडूचं आयुष्य, जीवन, रोजचं ते कसं असतं हे आपल्याला कळून जाईल आज. कारण आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ कबड्डीपटू आणि भारताचे पहिले अर्जुन अवॉर्ड विजेते श्री सदानंद शेट्टे, त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्ही इकडे या स्टुडिओमध्ये माझ्या समक्ष आहात, सह्याद्री वाहिनीवर आहात, खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. मला आज चांगलं वाटतंय कारण मी अनेक वेळा सह्याद्रीवर कबड्डीची मुलाखत दिलेली आहे आणि मला आज खूप प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि त्यांची उत्तरं द्यायला तुम्ही नक्कीच इकडे आले आहात आणि आम्हाला खूप छान वाटेल. पण पहिले सुरुवात तुमची कशी झाली कबड्डीची त्याबद्दल जाणून घेऊया. तर तुमची सुरुवात कशी झाली. माझी कबड्डीची सुरुवात वयाच्या 10व्या वर्षापासूनच शालेय जीवनात सुरू झाली. बरं. आणि त्यावेळेस मी कबड्डीच्या ज्या भागात होतो त्या भागात कबड्डीची पंढरी म्हणून त्याला खेळायला म्हणायची. बरं. असा डिलाल रोड भाग होता आणि त्या भागामध्ये कबड्डीचं फार मोठं वलय होतं. बरं. त्यामुळे मला नॅचरली त्याच्यातून मी घडत गेलो. पण त्यानंतर म्हणजे नॅशनल पर्यंतचा जो प्रवास होता तो प्रवास रोचक होता की खडतर होता, कसं म्हणता येईल तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं मी 10 वर्षापासूनच कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला मला वाटत होतं काहीतरी मी मोठा खेळाडू होणार.
ही एवढी तयारी मला म्हणजे माझे सगळे लोक सांगायचे. आणि त्याप्रमाणे मी वयाच्या 17व्या वर्षीच नॅशनल खेळायला सुरुवात केली. कबड्डी हा आपल्या भारतातला म्हणता येईल की खूप जुना किंवा पूर्वीचा खेळ आहे आणि त्या खेळाचं नाव विविध प्रांतांमध्ये वेगवेगळं आहे. कुठे हुतुतु म्हणतात, कुठे कबड्डी म्हणतात, तमिळमध्ये त्याला कायपिडी म्हणतात असं मी वाचलंय. पण तिकडून घेऊन म्हणजे एखाद्या छोट्या क्षेत्रात जो गेम खेळला जातो, खेळ खेळला जातो, जसं तुम्ही गावात खेळायचे, तर त्यानंतर फेडरेशन, कबड्डीचं फेडरेशन होईपर्यंत बरीच वर्ष लागली. तर याबद्दल सांगा ना, फेडरेशन कसं फॉर्म झालं? फेडरेशन साधारण 52-53 आसपास. बरं. त्यावेळेस फेडरेशन होण्याच्या अगोदर कबड्डीला निरनिळ्या गमामध्ये कबड्डी खेळ खेळला जातो. हुतुतु महाराष्ट्रामध्ये खेळायचं, काही ठिकाणी हाडूडू म्हणायची, काही ठिकाणी डुडू म्हणायची, म्हणजे निरनिळ्या बंगालमध्ये निरनिळ्या होती, असे अनेक ठिकाणी निरनिळ्या दमामध्ये तो खेळ खेळला जातो. परंतु त्याचं सांघिक एक वन गेम वन फेडरेशन झालं तयार आणि त्याच्यामध्ये मग कबड्डी हा दम धरला गेला आणि त्याच्यातूनच मग कबड्डीची सुरुवात झाली. बरोबर. पण ज्यावेळी तुम्ही लहान होते त्यावेळी हे असं काही नसेल, मग तुम्ही त्यावेळी कबड्डी खेळायचे आणि हळूहळू त्यात पारंगत होत गेले. बरोबर आहे. बरोबर. तर मग त्यावेळेची तुमची कबड्डीला बघण्याची जी मनस्थिती किंवा म्हणता येईल काय, कोणत्या दिशेने तुम्ही बघायचे आणि त्यानंतर कबड्डीला वेगळं पण कसं देता येईल, म्हणजे तुम्ही नॅशनल्स खेळले आहात तर मग इतर खेळांपेक्षा कबड्डी हा वेगळा कसा म्हणता येईल तुम्हाला? नाही, मी कबड्डी जवळजवळ 16 वर्ष नॅशनल खेळलो. हो. आणि ते कंटिन्युअस खेळलो. हो. आणि टॉप रँकने खेळलो, त्यामुळे मला कबड्डीविषयी फार प्रेम होत. हो, नक्कीच. आणि त्याच्यामुळे मी आपोआपच तिकडे ओढला गेलो आणि खेळामध्ये जे काही चापल्य माझ्या अंगात आपोआपच येत गेलं ते आणि निरनिळ्या टाईपचं माझ्याकडे हे होतं. चढाई बहादर म्हणून मी होतो, डिफेन्समध्ये कव्हरमध्ये पण मी चांगला खेळायचो, डाईज मारायचो, पट काढणे, ब्लॉक करणे, अशा अनेक खेळामधल्या ज्या कृती आहेत त्या मी करायचो. आणि खेळामधला संपूर्ण ऑलराऊंडर ज्याला म्हणतात तो ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मी होतो. क्या बात आहे. पण सर, हेच मला तुम्हाला विचारायचं आहे की इतर जे खेळ आहेत म्हणजे कबड्डी शिवाय हॉकी आहे, क्रिकेट आहे किंवा टेनिस आहे, अजून दुसरे पण बरेच खेळ आहेत, तर त्या खेळांपेक्षा कबड्डी हा तुम्हाला वेगळा कसा वाटतो, काय वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता? कबड्डी म्हणजे तुम्हाला वाटते की क्रिकेटचा खेळाडू कबड्डी खेळू शकत नाही, परंतु कबड्डीचा खेळाडू क्रिकेट खेळू शकतो. कबड्डीचा खेळाडू कोणताही खेळ खेळू शकतो. पण आम्ही स्वतः फुटबॉल खेळायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, खो खो खेळायचो, अनेक खेळ खेळलो. परंतु आम्हाला काय होतं, जे कबड्डी खेळाडू असतो त्याचं पदचालित ते इतकं झालेलं असतं की तो तयार झालेला असतो, तो कुठल्याही खेळामध्ये लवकर आपली प्रगती करू शकतो. हे साधारण मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो. बरं. प्रेक्षक हो, नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम आपण सह्याद्री वाहिनीवर पाहत आहात. पण आता एका छोट्याशा विश्रांतीची वेळ आणि विश्रांतीनंतर पुढे आपण लगेच योगा बघणार आहोत, त्यामुळे घेऊया एक छोटीशी विश्रांती. भुजंगासन. भुजंगासन दोन प्रकारे करता येते. आपण पहिल्या प्रकारे भुजंगासन बघूयात. विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं आहे, दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे. हळुवार दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि छाती वर उचलायची आहे. दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले. मान वरती करायचे आहे. पाठीच्या स्नायूंना, मानेच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. जेवढं शक्य तेवढं मान मागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे. भुजंगासन. हळुवार श्वास बाहेर सोडत हात खाली आणायचे आहेत. पुन्हा एकदा करायचं आहे. योग्य आणि नियमित जर का या आसनाचा सराव केला तर पाठदुखी, स्लिप डिस्क, सायटिका
या आजारांमध्ये आपल्याला चांगला फायदा होत असतो. दोन मणक्यातील गादी सरकल्यामुळे आपल्या पायाकडे जाणाऱ्या नसांवरती जर का दाब पडला तर त्याला सायटिका असे म्हणतात. आणि त्या आजारांवरती अनेकविध रुग्णांवरती या आसनाचा फायदा झालेला आहे. हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचा आहे. हेच आसन दुसऱ्या पद्धतीने करताना दोन्ही हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि हळूवार श्वास आतमध्ये घेत छातीवरती उचलायची आहे. आणि पूर्ण हात सरळ करायचे नाहीयेत, कोपरे थोडेसे जमिनीपासून वरती उचलायचे आहेत. या आसनामुळे पाठीच्या स्नायूंना जास्त प्रमाणामध्ये ताण पडतो. हळूवार खाली व्हायचं आहे. पुन्हा एकदा करायचं आहे. हे आसन केल्यामुळे आपल्या पाठीचे जे काही डीप स्नायू आहेत, जे मणक्याला लागून असणारे आतील स्नायू आहेत, त्यांचं अल्टरनेट स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन होतं. त्यामुळे पाठीच्या कण्याला रक्त पुरवठा हा वाढतो. पाठीच्या कण्याला लागून असणारे मसल्स, लिगामेंट यांचे कार्य सुधारते. हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे. भुजंग म्हणजे कुंडलिनी, आणि या आसनाच्या नियमित सरावाने कुंडलिनी सुद्धा जागृत होते असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. दोन्ही हात हळूवार मागे घ्यायचे आहेत. कपाळ जमिनीला टेकून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम आपण पाहत आहात सह्याद्री वाहिनीवर. आणि मंडळी, आता मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे 23 जुलैला जसं मी म्हटलं तुम्हाला की राष्ट्रीय प्रसारण दिन आपला होता, आणि तुम्हाला बोलता बोलता मीही सांगितलं होतं आणि आपल्याबरोबर डॉक्टर विश्वास मेहेंदळे होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की बरेचदा तांत्रिक बिघाड होतात, कधी कधी दुसऱ्या कोणत्या तरी अडचणी येतात आणि त्यामुळे काही फेरबदल आम्हाला आमच्या कार्यक्रमात करावे लागतात. तर आज काहीसं थोडंसं तसंच झालं. आपल्याबरोबर आपले जे दुसरे पाहुणे आहेत त्यांना यायला 1-2-3 मिनिटं उशीर झाल्यामुळे ते आता आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत आणि ते आता इकडे स्टुडिओमध्ये आलेत. त्यांची मी ओळख करून देते. ते सुद्धा कबड्डीचे अर्जुन अवॉर्ड विजेता आहेत आणि त्यांचं नाव आहे शांताराम जाधव. सर, कार्यक्रमात मी तुमचे पण खूप मनापासून स्वागत करते. आणि आता आपण कार्यक्रमाची सुरुवात जशी मी केलीच होती तर मला तुम्हालाही विचारावं वाटतं की कबड्डी हा खेळ जो आहे तो नॅशनल्स पर्यंत नव्हे तर परदेशात सुद्धा आता खेळला जातो, पण कबड्डीला वेगळं पण कसं देता येईल, तुम्ही काय म्हणाल, कोणत्या शब्दात, म्हणजे इतर खेळांपेक्षा? नाही, निश्चितपणे कबड्डी हा खेळ आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि माझ्या मते आता ह्या खेळाला अतिशय महत्व आता प्राप्त झालेलं आहे. कारण भारतामध्ये जवळजवळ क्रिकेट नंतर आता हा कबड्डीच आता खेळ सेकंड पोझिशन मध्ये आहे. आज आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून पाहतो किंवा इतर खेळाच्या तुलनेत आपण जर कबड्डीचा विचार केला तर निश्चितपणे हा खेळ भारतामध्ये अतिशय प्रचलित आणि प्रसार झालेला आहे. नक्कीच. आता जसं सरांनी सांगितलं की त्यांची सुरुवात वयाच्या 10व्या वर्षी झाली कबड्डी खेळायला, तर तुमची सुरुवात कधी झाली? तशी कबड्डीची आवड मला लहानपणापासूनच आहे. 34 असतानापासून मी कबड्डी खेळतो आणि अतिशय आवड असल्यामुळे मी त्याच्यात प्रगती करत करत एक इंटर कॉलेजमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रगती करून डिस्ट्रिक्टमध्ये नंतर राज्यामध्ये असे स्टेप बाय स्टेप मी माझी प्रगती करत मी नॅशनलपर्यंत पोहोचलो. बरं सर, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की कबड्डी रेसलिंग जो आपण म्हणतो किंवा कुश्ती हा सुद्धा भारतातला गेम आहे आणि खेळ आहे आणि तो जगभरात लवकर पोहोचला, त्या मानाने कबड्डी थोडासा मागे राहिला. आता लोकांना त्याची ओळख झाली आहे आणि मे बी प्रो कबड्डी लीग जे आहे त्यामुळे खूप लोकांना त्याच्यात आवड पण निर्माण झाली आहे, पण रेसलिंग सारखं झालं नाही, तर त्यामागे कोणती कारणं असतील की कबड्डी पटकन असा जगभरात पोहोचला नाही? तसं सांगायला गेलं तर कुस्तीच्या पाठोपाठ कबड्डी हा येतच होता म्हणायला काय हरकत नाही. अच्छा. कारण तुम्ही पाहिलं, गेले 6-7 वर्षामध्ये प्रो कबड्डीच्या निमित्ताने सबंध भारत आणि इतर देशात सुद्धा कबड्डीला जास्त प्रोत्साहन दिले गेले, त्यामुळे खेळाडू पण मोठमोठे तयार झाले. खेळाडूंना आर्थिक बाजू पण चांगली झालेली आहे खेळाडूंची, त्यामुळे खेळाडू आता कबड्डीचे
सांगायला हरकत नाही तुम्हाला, आमचे खेळाडूंना करोडपती म्हणायला लागले म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. आणि अशा खेळाडूंना आम्ही आज खरोखरच, आणि कुठेतरी मला वाटतं करोडपती म्हणा किंवा नका म्हणू ते ती एक वेगळी बाजू आहे, पण हे भारताचं जसं तुम्ही ब्लेझर घातलंय ते ज्यावेळी आपल्याला मिळतं की आपण एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय दुसरीकडे जाऊन किंवा देशात सुद्धा नॅशनल खेळतोय राष्ट्रीय पातळीवर खेळतोय, तो जो आनंद होतो किंवा असतो तो कसा तुम्ही सांगाल? तुमच्या दोघांचे अनुभव मला ऐकावेसे वाटतील, तर कोण तुम्ही सांगा सर? निश्चितपणे शेवटी भारताचं नेतृत्व करणं हे एक ज्या आपल्या लाईफमधलं एक महत्वाचा एक वेळ असते आणि काळ असतो डेफिनेटली. आणि ज्यावेळेला अंगावरती ब्लेझर आपण इंडियाचा घालतो त्यावेळेला करोडो रुपयापेक्षा तो माझा ब्लेझर आणि तो खेळ मला एक वेगळ्या दृष्टीने एक वेगळं त्याचं महत्व वाटतं. आणि म्हणूनच त्याला एक ब्लेझरला आणि इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह करणं हे एक आयुष्यातलं एक चांगला योग असतो खरं निश्चितपणे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, हो नक्कीच, की मी मगाशी तुम्हाला सांगितलं खेळाडूंची आर्थिक बाजू आता प्रो कबड्डीमुळे चांगली आहे. आमच्या वेळेस असं काही नव्हतं, आम्ही कबड्डीमध्ये आमचं संपूर्ण जीवन घालवलं आहे, परंतु आम्हाला तसं काही आर्थिक दृष्ट्या काही मिळालं नसलं तरी आम्ही समाधानी आहोत एवढ्यासाठी की आमचं नाव फार मोठं झालं सबंध देशामध्ये आणि आता संपूर्ण. अर्जुन अवॉर्ड मिळाला तो क्षण कसा होता, काय सांगाल तो आनंद, कोणत्या वयात मिळाला तुम्हाला? मला अर्जुन अवॉर्ड साधारण 32-33 किती छान. आणि तुम्हाला आनंद सांगायला हरकत नाही की त्यावेळेला कबड्डीची चांगली सुरुवात झाली होती मुंबईमध्ये आणि आमच्या एक स्पर्धा होत्या मोठ्या, बर, त्या ठिकाणाहून जवळजवळ 5,000 लोक दादर स्टेशनवर आले ते अर्जुन अवॉर्ड मी आणलं त्यावेळेला. क्या बात आहे, किती भव्य स्वागत म्हणजे. एवढं मोठं भव्य स्वागत, ट्रेनच्या आजूबाजूला सगळे लोक, एक आनंदाचा क्षण होता कबड्डीला की आपण काहीतरी मोठं एक मिळवलेलं आहे नाव. आणि आपल्याला त्यावेळी जसं म्हणजे एखाद्याचं आपण म्हणतो ना की घरात आपण स्वागत करतो ते थोडस जर एक नुसतं हास्य सुद्धा आलं आपल्या चेहऱ्यावर तरी पण त्या व्यक्तीला येणाऱ्या व्यक्तीला छान वाटतं. एवढा अवॉर्ड मिळून आणि मग एवढे लोक जमा होतील तर तो आनंद पराकोटीचा असेल नक्कीच. सर तुम्ही सांगा तुमचा अनुभव. नक्कीच, सरांचं म्हणजे सरांचा आदर्श घेऊनच मी मोठं झालेलो आहे, कारण त्यांचा खेळ पाहूनच मी खरं तर आज त्यांच्या फॉलोअपवरूनच मला हे करिअर करता आलं. आणि निश्चितपणे मला माझ्या आयुष्यामध्ये कमी वयामध्ये 24 वर्षी मला अर्जुन अवॉर्ड मिळालं आणि कमी वयातच मी कबड्डी सोडून दिली, कारण शेवटी कबड्डी खेळताना माझं करिअर त्याच्यामध्ये जेव्हा झालं, कारण मी खेळत असताना कबड्डीच्या माध्यमातून मला नोकरी मिळाली, माझं करिअर त्याच्यामध्ये झालं आणि आज मला बक्षिसासाठी आम्ही त्यावेळेस कधी खेळत नव्हतो, आम्ही खेळासाठी खेळत होतो आणि खेळ झाल्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्या ज्या असायच्या तर त्या आम्हाला उत्स्फूर्त आणि तेच आमचं बक्षीस असायचं असं म्हटलं तरी खरं वावगं ठरणार नाही. आजकाल प्रो कबड्डीच्या माध्यमातून प्रत्येकाला बरेच पैसे मिळतात हे मिळतात नो डाऊट, पण डेफिनेटली खेळाडूंना मिळायला पाहिजे, कारण क्रिकेट नंतर ह्या काही गोष्टी खेळाडूंना मिळत गेल्या कबड्डीमध्ये तर आम्हाला फार त्याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि कबड्डी आता ही जवळजवळ एक आपल्या भारताच्या बाहेर जवळजवळ 35-40 देशांमध्ये खेळली जाते, कारण चांगला प्रचार झालेला आहे, म्हणून कबड्डीला आता एक चांगलं महत्व आमच्या दृष्टिकोनातून फार महत्व. तुम्ही देश विदेशांमध्ये गेलेले आहात म्हणजे परदेशात जाऊन खेळले आहात, खूप अनुभव तुमच्या गाठीशी असतील तर काही सांगावेसे वाटत असतील तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्हाला जपानच्या गोष्टी सांगतो, आम्ही जपानमध्ये गेलो होतो तेव्हा शांताराम पण होतो त्यावेळेला आमच्याकडून, आम्ही गेलो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की शाळेमधून आम्ही गेलो ज्या वेळेला तेव्हा त्या मुलांना एवढा आनंद झाला की काय नवीन खेळ आहे, आणखी ती मुलं इतकी खुश व्हायची की आम्हाला त्यांना काहीतरी द्यायचं होतं बक्षीस, तर त्यांनी आम्हाला पेन वगैरे असे काही नाही काय जे बॅगमध्ये मिळेल ते वस्तू त्याने आम्हाला दिली, आम्ही आनंदाने त्या स्वीकार केला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी खेळाचा आम्ही सुरुवात केली आणि त्या खेळाला जास्तीत जास्त मोठं करण्याच्या दृष्टीने आम्ही ज्यावेळेला 1980 साली जपानमध्ये आमची एक प्रचारासाठी प्रचार कबड्डीचा प्रचार करण्यासाठी आमची टूर त्यावेळेला ऑर्गनाईज केली होती. त्यावेळेस एक टोगानो सिटीमध्ये एक महापौर जे होते त्यांचं नाव आता मला आठवत नाही, पण टोगानो सिटी जी होती त्या सिटीमध्ये आम्ही 10 दिवस कबड्डीचा प्रचार करण्यासाठी गेलो होतो.
आणि त्यांनी त्यावेळेला ह्या खेळाचा प्रचार स्कूल मधून सुरू केला. म्हणजे शाळेमध्ये एक्झिबिशन मॅचेस आमच्या ठेवल्या, दोन टीम्स नेले होते आम्ही त्यावेळी जपानमध्ये, 60 लोक होते. आणि त्याच्यामध्ये शाळेमध्ये स्कूलमध्ये जाऊन एक मॅच, ऍक्च्युली मॅच त्यांना दाखवली त्या मुलांना, तर त्यांना ते वेगळं वाटलं त्यावेळेला. म्हणजे बॉडी टच गेम असल्यामुळे काही इन्स्ट्रुमेंट नाही, काही नाही वगैरे, नुसतं आपला पॅन्ट आणि बनियनवरती खेळायचं. आणि त्या मुलांना एक आश्चर्य वाटलं की हे काय आहे वगैरे. पण नंतर जेव्हा त्यांना ते आवड निर्माण झाली, तर एक वर्षभरामध्ये जवळजवळ त्यांच्या नॅशनल टुर्नामेंट जेव्हा झाल्या, तेव्हा जवळजवळ 100 ते 150 संघांनी भाग त्यावेळेला घेतला. म्हणजे आम्ही गेल्यानंतर एक वर्षांनी तिथे नॅशनल टुर्नामेंट झाली जपानमध्ये. म्हणजे असा कबड्डीचा प्रचार त्यावेळेला झाला आणि तेव्हापासून कबड्डीमध्ये जपाननी चांगल्या प्रगती, त्यांचा नॅशनल गेम त्यांनी डिक्लेअर केला त्यावेळेला 1980-82 नंतर. अशा दृष्टिकोनातून एक परदेशात आम्हाला हे खरंच म्हणजे नुसतं ऐकायला सुद्धा किती छान वाटतं की आपल्या देशातला एखादा खेळ दुसऱ्या देशाचा नॅशनल गेम होतोय. ही खूप महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. सर, कबड्डी हा खेळ खूप चपळता लागते, म्हणजे पटकन सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे तुम्ही जर थोडं चुकले तर आउट होता असं होतं. आणि श्वासावर नियंत्रण, कारण सारखं तुम्हाला कबड्डी कबड्डी असं म्हणावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी तर यात आहेतच, पण एक खेळाडू म्हणून स्वतःकडे कसं लक्ष ठेवायला पाहिजे? म्हणजे आता जर कोणाला नॅशनल्स खेळायचं असेल तर तुमचे काही अनुभव किंवा तुम्ही कसं कसं खाण्यापिण्यात म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये खेळाडूंनी प्रथम सर्व आपलं शारीरिक दिशा फिट राहणं आवश्यक, खूप जरुरी आहे. बरोबर. आणि संपूर्ण झोकून द्यायला पाहिजे खेळाडूंनी. आपण म्हणतो एखाद्या खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रात आपण झोकून दिलं तरच काहीतरी मिळवू शकतो, त्याप्रमाणे ते करणं आवश्यक आहे. आणि खेळाडू आपोआप त्याला मार्ग मिळतात आणि तो मोठा होतो. निश्चितपणे खेळा हा खेळ, मी मागे सांगितलं असं, बॉडी टच गेम आहे. ह्या खेळामध्ये इन्स्ट्रुमेंट नसतं, पण एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते म्हणजे आपलं शरीर. आणि त्या शरीराला तयार करण्यासाठी जी मेहनत लागते, त्याच्यामध्ये ताकदीचा यूज करावा लागतो, स्टॅमिना लागतो, फ्लेक्झिबिलिटी लागते, ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तासातले घालावे लागतात. आणि ते इन्स्ट्रुमेंट एकदा तयार झालं की ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा 40 मिनिटाचा गेम खेळता, तेव्हा त्या इन्स्ट्रुमेंटचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. आणि मग तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा खेळाच्या दृष्टिकोनातून अतिशय त्याच्यामध्ये स्किलफुल तुमचा खेळ करता येतो. तर ह्या 3 गोष्टी जर त्यांनी आत्मसात केल्या, तर निश्चितपणे तुम्हाला कबड्डी खेळता येईल. पण मग तुम्ही काय काय करायचं? म्हणजे ज्यावेळी तुमचे जे मार्गदर्शक असतील ते तुम्हाला सांगायचे, मग फिटनेससाठी काय करायचं? आता त्यावेळेला आपला गुरु जे शिकत असतो तो टेक्निक शिकत असतो, पण बाकीच्या गोष्टी तर आपल्या स्वतःला स्वतःलाच कराव्या लागत असतात. म्हणजे जर मला ताकद कमवायची असेल तर मला जोर मारायला पाहिजे, वेट लिफ्टिंग केली पाहिजे. मला स्टॅमिना कमवायचा असेल तर रनिंग केली पाहिजे, हिल्स चालणं पळणं केलं पाहिजे. आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी तुम्हाला त्या गोष्टी कराव्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी ह्या 3 गोष्टी करत असताना मी रोज 1000 जोर, 1000 बैठका आणि 1 तास मी वेट लिफ्टिंग करायचं. आणि डाएट मध्ये तसं म्हटलं तर मग एक आपला देशी डाएट नेहमीप्रमाणे असं असतं, दूध असतं, खजूर असते, केळी असतात, प्रोटीन साठी तुम्हाला शेंगदाणे असतं, गूळ असतो, एक म्हणजे अशा पद्धतीने गव्हाचा चीक म्हणून एक पूर्वी आम्ही गव्हाचा चीक खायचो, कुरडया करतो आपण. राईट. तर ते तो जो एक डाएट होता, त्या डाएटने कस म्हणतो आपण शरीरामध्ये जी ताकद निर्माण व्हायला पाहिजे, एक याच्यासारखी अगदी ताकद निर्माण व्हायला पाहिजे, तर ते ह्या गोष्टीमुळे येत असते. कारण जेवढं 3 तास आपण व्यायाम करतो तेवढं डाएट पण तुम्हाला सकस खाल्लं पाहिजे, तर तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल. तर ह्या गोष्टी केल्यामुळे मला त्याच्यामध्ये मी 40 मिनिटं टाकायचं मॅडम एकटा. म्हणजे समजा माझ्याकडे दुसरा रेडर नसेल तर मी 40 मिनिटं कव्हर टाकून इंटर टाकायचं. म्हणजे एवढा स्टॅमिना पिकअप केलेला होता, म्हणून मला आज माझ्या घरातून राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन मला राष्ट्रपती एक अर्जुनावर घेता आलं. बरोबर. हे कष्ट त्याच्या पाठीमागे खूप, नक्कीच खूप कष्ट असतात. आणि तुम्हा जसं सरांनी म्हटलं, स्वतःला झोकून द्यावं लागतं. मग ती साधना असते, संगीताची असो, खेळाची असो किंवा अभ्यासाची, काही असलं तरी. सर, एक मला अजून तुम्हाला विचारायचं वाटतं की ज्यावेळी तुम्ही पहिला गेम खेळले, म्हणजे नॅशनल, मी याकरता म्हणते की त्याला एक स्तर मिळतं म्हणून, गावातल्या गावात खेळणं किंवा तर यामध्ये फरक असतो. तर त्यावेळी पहिल्यांदा आपण अटॅक करतो, त्यावेळी तुमची मनस्थिती काय, की मी परत येईन की आउट होणार, काय काय वाटलं होतं किंवा कसं वाटतं त्यावेळी? प्रश्न चांगला विचारला. तुम्हाला सांगायला हरकत नाही की
मी आणि शांताराम बद्दल पण मी सांगतो, आम्ही दोघेही अशी खेळाडू होतो की पहिला गुण कसा मिळवायचा ही आमच्याकडे भरती असायची आणि सुरुवातीचा गुण आम्हीच काढायचो किंवा घालवायचो. मला हरकत नाही सांगा, म्हणजे जास्तीत जास्त काढले काही न करता यायचं नाही, आत्मविश्वास केला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण घेतलेले, चुकून एखादा गेला गेम आहे तिकडे पण माणूसच आहे, पण त्याच्यातून आम्ही जास्तीत जास्त आत्मविश्वास आम्हाला असायचा की आम्ही पॉइंट गुण काढणार. ही आत्मीयता फार गरजेची आहे. हो नक्कीच. आणि त्यावेळी कसं होतं, हार्टबीट वाढते की काय, म्हणजे कशी मनस्थिती असते? नाही, खेळाडू तो आपल्या ह्याच्यामध्येच असतो, तल्लीन झालेला असतो, त्याला एकच भान लागले मी कसं पॉईंट काढणार, कुठला पॉईंट काढायचा हे ठरवलेलं असायचं आमचं की ह्यालाच मारणार मी, मध्यरक्षकाला मारणार, कोपरा मारणार किंवा लेफ्ट कॉर्नर मारणार, मी एवढं ठरवून मारायचो. म्हणजे इतकी खेळाडूला बरोबर प्लॅनिंग पण असते कुठेतरी डोक्यात आपल्या, आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणजे कोच असतात, त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही सर कोच पण होते आणि कोच असतानाचे तुमचे काही अनुभव असतील तुमचे विद्यार्थी आणि इतर लोकांबद्दल, तर ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. तुम्हाला चांगला प्रश्न विचारले. ज्यावेळेला इंडियाची टीम सुरुवातीला निवड झाली त्याच्यात मी गव्हर्नमेंट नॉमिनी होतो. बरं. मला वाटतं त्यावेळेला 110 खेळाडू आले जयपूरमध्ये, आणि त्या 110 खेळाडू म्हणून 15 खेळाडू काढायची होती. तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक खेळाडू हरदीप सिंग म्हणून होता, सेना दलाचा फार चांगला खेळाडू होता तो, परंतु त्यावेळेला तो नेमका थोडा आजारी होता, खेळू शकला नाही. उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की हा खेळू, आणि मला माहिती होतं हा चांगला खेळाडू आहे. तर सुरुवातीला त्याने 1-2-3 इंटर बघितलं, मी त्याला लगेच सांगितलं की तू काय आज खेळू नकोस, आणखीन एक महिनाभराने परत सेकंड कॅम्प घेऊ, त्यावेळेला तुला मी बोलवेल, आणि तुझ्याबरोबर आणखीन काय 2-4 खेळाडू राहिले असतील त्यांना बोलू, आणखीन मग त्याच्यामध्ये त्याला मी घरी पाठवलं. त्याला ते बरं वाटलं, कारण नाहीतर एवढा मोठा खेळाडू असून सुद्धा त्याला तब्येत ठीक नसल्यामुळे तो. पण त्यावेळी कदाचित खेळाडूंना म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीला कोणालाही वाईट खूप वाटतं की अरे नेमकं तब्येतीमुळे जर नाही सिलेक्शन होते तर कुठेतरी. पण त्याच्यात नशीब त्याचं चांगलं की ते टुर्नामेंट 2 महिन्यांनी होते आणि त्याला अवधी होता, अवधी असल्यामुळे त्याला मी बोलवलं, त्याच्याबरोबर मी आणखीन 3-4 खेळाडू राहिलेले. म्हणजे इंडियाची टीम चांगली व्हावी या दृष्टीने मी जास्तीत जास्त प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये आमचा महाराष्ट्रातला पण एक खेळाडू बोलवला आपला. सर तुम्हाला मी आता जाधव सरांना विचारते की आता तुम्ही इतक्या वर्षांनी आज कदाचित भेटले असाल, असं फार कुठे आता भेटणं होतंय, तर आता कसं वाटतंय तुम्हाला, एकदम असं आजूबाजूला बसले आहेत तुम्ही? नाही, निश्चितपणे मला तर अभिमान वाटतो म्हणजे असे खेळाडूंचा, कारण माझ्या आधी जेवढेच जे खेळाडू होते शेखर शेट्टी, असे सिनियर जे काही खेळाडू पूर्वी होते आणि त्यांच्यामध्ये ह्यांचे रँक होता त्यावेळेला, पण ह्यांचा खेळ मी अक्षरशः जवळून बघितल्यानंतर मला असं उत्स्फूर्त त्यावेळेला असं वाटायचं की ह्यांच्यासारखं मी कधी होऊ शकेल, अशा दृष्टिकोनातून हे खेळाडू आहेत. मला आनंद वाटला की आज त्यांना भेटल्यामुळे एकदम बरोबर. आपण प्रेक्षक हो कबड्डी बद्दल अजून थोड्या गोष्टी करणार आहोत, पण आता एका छोट्याशा विश्रांतीची वेळ, एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे नमस्कार मंडळी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत, आणि आपल्या बरोबर शांताराम जाधव आणि सदानंद शेटे हे दोघंही अर्जुन अवॉर्ड विजेते आज आपल्या बरोबर इकडे आहे, ज्येष्ठ खेळाडू कबड्डीचे. आणि सर आता मला विचारावं असं वाटेल की महाराष्ट्र हा सुरुवातीला चॅम्पियन होता कबड्डीमध्ये, पण काही काळांतरानंतर काही वर्ष तो नव्हता, तर त्याची कारणं कोणती असतील, काय वाटतं तुम्हाला? सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राचा खेळ असल्या कारणाने महाराष्ट्र जिंकणार, परंतु त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये इतर प्रांतांनी आपली प्रगती केली, त्यांचं फिटनेस म्हणा किंवा त्यांची शारीरिक दृष्ट्या त्या खेळाकडे लक्ष देणं ते त्यांनी भरपूर त्याची प्रगती केली आणि त्याच्यातून ते खेळाडू निर्माण झाले, आणि महाराष्ट्र थोडस आम्ही चाललोय बरोबर आमच्या कदाचित आपण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स प्रत्येक व्यक्तीला, ओव्हर कॉन्फिडन्स असं नाही, परंतु समोरचे खेळाडू तुम्हाला माहितीये प्रांतातले खेळाडू तब्येतीने तिकडचे जास्ती असतात, साधारण नॉर्थ मधले खेळाडू शरीराने जास्त, ते आपोआप त्यांनी खेळाची प्रगती केली आपली, आणि ते जेव्हा खेळू लागले तेव्हा आपण
थोडी कमी पडू कमी पडू लागलो. पण तेच म्हणजे या उत्तराने आणि तुम्ही जर सर जसं सांगितलं की काय काय खायला पाहिजे खेळाडूंनी, किती वजन वेट लिफ्टिंग म्हणा किंवा एक्सरसाइज, जी तुम्ही हजार उठक बैठक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तर हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर मग शरीरात ताकद कशी आहे हे सांगायला हरकत नाही. कारण का खेळाडू हा निर्माण होणं हे त्याच्या स्वतःच्या कॅपॅसिटी, कारण का त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी स्वतः ठरवायला पाहिजे. आणि मला तर वाटतं सरांनी हे खूप मोठी गोष्ट सांगितली, पण हे फक्त खेळाडू नाही, एखादा नट असेल त्याला सुद्धा लागू होतं, गायक असेल त्याला सुद्धा होतं, की आपल्याला गायचं आहे म्हणजे गायचं आहे, मग त्यामध्ये विघ्न पडता कामा नाही. करिअर बनवताना तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही कष्ट घेतले तर डेफिनेटली गोल आपला निश्चित असला पाहिजे, ध्येय पाहिजे. तुम्ही चांगल्या प्रकारे जर खेळामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला शेड्यूल, खेळाचं शेड्यूल टाकायला पाहिजे. आपण दिवसभरात नवीन खेळाडू असू तेव्हा शेड्यूल टाकायला पाहिजे की या वेळेला मी हेच करेन, या वेळेला मी व्यायाम करेन, या वेळेला मी खाईन, या वेळेला मी रात्री झोपेन पण लवकर, तेवढा आराम पण मिळाल, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं शेड्यूल पाहिजे त्याच्याजवळ काहीतरी. तर अशी शेड्यूल जर टाकली तर तो खेळाडू आपोआप मोठा होतो. सर आधी जो खेळ होता कबड्डीचा तो मातीवर खेळायचा आणि आता प्रो कबड्डीमध्ये मॅटिंग आलंय, मॅटवर खेळतात, तर यामुळे काय चांगले वाईट बदल झालेले आहेत? निश्चितपणे याच्यामध्ये खेळाची प्रगती झाली असं म्हणावंच लागेल या दृष्टिकोनातून. कारण पूर्वी मातीच्या क्रीडांगणावर खेळत असताना जे ग्रीप मिळायची ती ग्रीपमुळे आम्ही कदाचित वरच्यावर जास्त स्किलफुल खेळ खेळत होतो त्यावर पूर्वी मातीवरती. पण आता मातीवरून जेव्हा मॅटवरती हा खेळ गेला तेव्हा मॅटवर खेळताना लागायची भीती कमी झाली. हो, जसं WWF मध्ये पण घसरायची वाढली आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यातला हा जो फरक आहे ग्रीप जे मिळत होती मातीवरती आणि जो स्किलफुल त्याच्यामध्ये आम्हाला स्किल पाहायला मिळायचं, तसं तर याच्यामध्ये स्किल फक्त तुम्हाला धडपकड जे म्हणतो आपण दंगा फक्त, तर तो मॅटवरती फक्त आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकाच्या रेडरच्या अंगावरती चार लोकांनी जाऊन फक्त पडायचं, पकडायचं नाही, म्हणजे त्याचं फक्त तिथं त्याला रोखायचं, तर हे स्किल फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त दिसतं. पण मातीमध्ये खेळताना तुम्हाला पट काढणं, चौडा काढणं, एकेरी काढणं, कंबळ काढणं, चैन मारणं, उडी मारणं, सरांची म्हणजे जम्प एकदम त्यांचीच जम्प पाहून मी पण जम्प मारायला सरनंतर शिकलो, तर अशा दृष्टिकोनातून हे जे स्किल आहे हे तुम्हाला मातीमध्ये पाहायला मिळतं. तुम्हाला मॅटवरती फक्त तुम्हाला एक स्ट्रगल फक्त त्याच्यात जास्त पाहायला मे बी त्याचं म्हणजे आपण म्हणतो 100% जसं असतं खेळ खरा खेळ तो नाही एक्झॅक्टली, कुठेतरी कमी होऊन दिसतो. आणि तुम्ही सरांबद्दल सांगत होते आणि सरांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे की ते कबड्डीचे खेळाडू आहे, म्हणजे त्यांना स्वतः खूप आनंद आणि छान वाटतं या गोष्टीचं की मी आहे खेळाडू, स्वतःला त्यांनी त्याच्यात हे झोपलेलं आहे. सर शॉर्ट लॉक हा काय प्रकार असतो? म्हणजे मला पण फार कबड्डी असं माहित नाही, कबड्डीचे काही टर्मिनॉलॉजी आहे काही शॉर्ट लॉक असं काही आहे की नाही? नाही तसं काही नाहीये. पण मग हे जे प्रकार सरांनी सांगितले उडी मारणं किंवा इतर, तर हे काय प्रकार? नॅचरली टायमिंगला ते होतं. अच्छा, मला माहिती आहे, मी सांगून तुम्ही उडी मारू शकत नाही, परंतु नॅचरली अशी वेळ येते की त्या वेळेला ती जम्मच मारायला पाहिजे. हो, आपोआप मारला जातो. 6 फूट खेळाडू उडतो म्हणजे त्याला किती. सर तुम्ही लोक काय म्हणायचं, कबड्डी कबड्डी की हुतु तु 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 काय? कबड्डी कबड्डी. आता म्हणजे किती वेळ साधारण म्हणावं लागायचं? 30 सेकंदाचा टाइम असतो त्याला. अच्छा, पण कमीत कमी 20-22 सेकंद कंटिन्युअस. पूर्वी काय असायचं, दम आपण त्याला दम म्हणायचं, तर ज्या वेळेला कबड्डी हा जो दम घेत होतो तर म्हणजे आपल्या सेंट्रल लाईन पासून त्याच्या आधी सुरू करायचा असतो तो दम, म्हणजे कबड्डी हा कंटिन्युएशन मध्ये जो असा उच्चार होता पूर्वी नेमामध्ये. बरोबर. पण नंतर काय झालं, मग कबड्डी असं हे घेतल्यामुळं मग त्याला टायमिंग आलं. मग 22 सेकंदापर्यंतच ते टायमिंग असेल तर त्यांनी दम कसाही घेतला तरी चालायचा, पण 22 सेकंदाच्या आत त्यांनी तो त्याच्या पाठीमध्ये परत गेला पाहिजे. म्हणजे एक खेळाडू दुसऱ्याच्या या क्षेत्रामध्ये 22 सेकंदच राहू शकतो, तेवढ्या वेळात तुम्ही स्वतः मारा नाही तर कोणाला तरी आउट करा. करेक्ट. ऍक्शन करायची असेल तर त्या तेवढ्या वेळेत. किती पण किती रोचक आणि किती त्यावेळी असं होत असेल, पटकन जर मला जाता आलं रिटर्न आणि 4 ते 5
लोकांना आउट केलं ना किती. पण मग त्या पिरियड मध्ये जनरली काय होतं की जो रेडर असतो तो रेडर एवढा चपळतेने ते ऍक्शन करतो की मला एकदा मारलं तरी पाहिजे किंवा मला आउट तरी झालं पाहिजे. तो ठरवून न मारता सुद्धा तो परत येऊ म्हणजे तो ठरवूनच जातो की कोणाला मारायचं. मी मला सांगितलं तुम्हाला होतं की कोणाला मारायचं ठरवूनच गेलेलं असेल तो त्यालाच मारतो बरोबर. म्हणजे कुठे अटॅक करायचं अटॅक करायचं हे ठरलेलं असेल. खूप छान. प्रो कबड्डी लीग आता जी आहे ती तुम्ही फॉलो करता का बघता का? अर्थातच आम्हाला आमचा खेळ असल्यामुळे आम्ही तो फॉलो करतो. गेली 6 वर्ष आता तो कंटिन्यू सुरू आहे. 5वं वर्ष सुरू आहे आणि आज त्याला संबंध भारतामध्ये नाही तर इतर देशात सुद्धा चांगलं प्राबल्य मिळालं आहे आणि इतर देशातलेही खेळाडू आमच्याकडे आता यायला लागले. बरोबर. पण मग हे ते म्हणजे प्रो कबड्डी लीग किंवा आत्ताचे जे कबड्डी चॅम्पियनशिप्स होतात त्या बघताना तुम्हाला त्यात काही बदल म्हणजे चांगलं करण्यासारखं वाटतं का की इकडे ही कमतरता आहे हे करायला पाहिजे असं काही वाटतं? तसं काय आता वाटण्याचा प्रश्न येत नाही कारण का खेळाडू जे चांगले खेळाडू आहेत त्यांना आपोआपच बोलवलं जातं की तुम्ही या आणि तुम्हाला आम्ही म्हणजे एवढे एवढे पैसे देऊ. म्हणजे अशा प्रकारे खेळाडूंना आज चांगले पैसे मिळाले आणि अशा प्रकारे आर्थिक बाजू सगळ्यांच्या चांगल्या झाल्या आहेत कबड्डी खेळाडूंच्या. आम्ही समाधानी आहोत खरं. घरी आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या वेळेला असं काही नव्हतं परंतु आजच्या खेळाडूंना मिळते हे पाहून आम्हाला समाधान वाटतं की कबड्डी खेळाडू आज आर्थिक दृष्ट्या चांगले झाले. चांगले खरं. आणि प्रत्येक खेळाडूने तसं असायला पण पाहिजे. तुमचा आवडता कोण आहे सर खेळाडू आत्ताचा आणि जुना असेल तर? पूर्वी मला तर म्हणजे माझ्या आधीचे जे खेळाडू होते वसंत सूद नंतर मग हे सरांच्या बद्दल म्हणजे अतिशय मला फॉलो करायचं. आणि आता सध्या माझ्या नंतरचे जे काही खेळाडू होते अशोक शिंदे खेळाडू होता पूर्वी म्हणजे माझ्या नंतरचा जो तसं बघितलं अगदी म्हणजे काटकोळा असा बघितला तर खेळाडू पण अतिशय सुंदर अतिशय चपळ आणि फार स्किलफुल असा जो खेळाडू जर मी पाहिला असेल तर तो एक मला. पण पीकेएलची जी टीम आहे वेगवेगळे खेळाडू त्याच्यामध्ये कोण? प्रो कबड्डीमध्ये कबड्डीमध्ये तुम्हाला मी सांगतो की तसं नाव घेण्यासारखं म्हणाल तर अनुप कुमार कोणी गेल नाव आणि इतका तो शांत शांत खेळाडू आणि टेक्निकली एकदम टेक्निकली खेळणं आणि तो कंटिन्यू गेली 6 वर्ष. तर आणि कबड्डीवर काही फिल्म चित्रपट सुद्धा आपल्या देशामध्ये केले निर्माण झालेत पण इतर खेळांचे जे जसे चित्रपट झाले तसा कदाचित कबड्डीचा झाला नाहीये किंवा तो हिट नाही झाला तेवढा. तर मग आता अजून एखादा चांगला चित्रपट यायला हवा असं वाटतं तुम्हाला? सांगायला हरकत नाही असे अनेक प्रोड्युसर माझ्याकडे येऊन गेले बरेच बायोग्राफीसाठी परंतु त्यांनी त्याची पूर्तता त्यांनी केली नाही कारण कुठेतरी कमी पडतो असं वाटायला लागलं त्यांना. आणि मला वाटतं ते लवकरच आता सुरू होईल. माझ्याकडे काल परवा मला एक जण आणि आणखीन विचारलं की बाबा डॉक्युमेंटरीच्या दृष्टीने मला काय मी येतो तुमच्याकडे येऊ काय म्हटलं या त्यांनी आज बोललो तर मी आज नको म्हटलं हो तू उद्या परत येणार आहे म्हणजे मला सांगायचं उद्देश की आता त्याच्या प्रयत्न चालू आहे. नक्कीच कबड्डीचं फेडरेशन जे आहे त्या फेडरेशनला आणि खेळाडूंना काय तुम्हाला सांगावं असं वाटतं की म्हणजे काय बदल करायला पाहिजे थोडेफार किंवा काय चांगलं करू शकतो अजून बदल नाही पण त्यामध्ये अजून काय भर टाकू शकतो? आता ऑल इंडिया फेडरेशननी जे काही कबड्डीच्या दृष्टिकोनातून जी प्रगती केलेली म्हणजे प्रचार केला त्या माध्यमातून खेळाचं महत्व वाढवलं इंटरनॅशनल पर्यंत ती कबड्डी आमची पोहोचलेली आहे. म्हणजे आमच्यासारख्या खेळाडूला अतिशय आनंद त्याच्यामध्ये आहेच आहे कारण आम्ही ज्या पद्धतीने खेळत होतो ज्या पद्धतीने आम्ही स्वतःच्या कॅपॅसिटीप्रमाणे खेळत होतो तसं ती कबड्डी वाढत जाऊन आज ह्या प्रो कबड्डी इंटरनॅशनल लेवलला पोहोचली याच्यात आमच्यासारख्या खेळाडूला तर म्हणजे आनंदच अतिशय आनंद आहे. जसं क्रिकेटमध्ये गावस्करनी क्रिकेटची चांगली खेळाडूंना महत्व मिळालं पाहिजे खेळाडूंना पैसे मिळाले पाहिजे खेळाडूंना खेळायला मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून गावस्करांसारख्यांनी खेळाडूंनी अतिशय त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती. तर आमची सुद्धा भूमिका तीच आहे याच्यामध्ये. आम्ही जे काही जुने खेळाडू आहोत तर असं वाटतं आम्हाला की याच्यामध्ये खेळाडूंना महत्व मिळालं पाहिजे खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली पाहिजे खेळाडूंचं हे निघालं अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे ते. आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे जे मोठे खेळाडू झाले मी मला सांगायला लागत नाही शांताराम यादव म्हणा आणि अशोक शिंदे आहे अशा खेळाडूंना फेडरेशनमध्ये घेणं आवश्यक आहे. कारण का त्या खेळाडूंना जर घेतलं तर ते जे काय कबड्डी करता ज्या काही गोष्टी लागतात
त्या पुरवण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच. आता प्रेक्षकांना आजचा कार्यक्रम आणि हा सगळा संवाद, सगळं माहिती जी मिळाली ती कशी वाटली ते आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी पत्ते लिहून घ्या. पत्ते आहे dd.sahyadri.mandali@gmail.com वर मेल करा. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर आमचे पेजेस आहे dd.sahyadri, तिकडे फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर युट्यूब चॅनल आहे dd.sahyadri. आजचा कार्यक्रम आणि त्याशिवाय इतर जुने सगळेच कार्यक्रम आम्ही तिकडे अपलोड करतो, नक्की बघा. सर, कार्यक्रमात तुम्ही आले त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं आणि आपण नंतरही बोलूच, परत तुम्हाला बोलू. पण एकदा जाता जाता फक्त थोडक्यात एका वाक्यात प्रेक्षकांना आणि खेळाडूंना काय सांगाल? पटकन. कबड्डी खेळ हा जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचतोय, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आणि अशाच प्रकारे जास्तीत जास्त खेळाडू खेळणं आवश्यक आहे. आणि खेळाडूंना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आर्थिक बाजू चांगली झाल्यामुळे खेळाडू सुद्धा आमचे चांगले तयार होत आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद.